भाजप सेना युतीकडून डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी कोणताही गाजावाजा न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजींना उमेदवारी दिली. सोमवारी रंगपंचमीच्या मुहूर्तावर कोणत्याही प्रकारचं शक्तीप्रदर्शन न करता भाजप सेना युतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार नीलम गोऱ्हे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रकाश आंबेडकरांशीच आपला सामना असल्याचं म्हटलं. महायुतीच्या वतीने मला भारतीय जनता पक्षाच्या वतीने नामनिर्देश करण्यासाठी अनुमती मिळाली आणि त्याप्रमाणे आज दोघेही मंत्रीवर्यांच्या आणि गोरेताईंच्या आणि शहाजी पवारांच्या उपस्थितीत आज रीत सर कलेक्टर साहेबांनी माझा फॉर्म भरून घेतला. मी फॉर्म भरून आलो. तुमचा सामना सुशील कुमार शिंदेंशी आहे का प्रकाश आंबेडकरांशी? आंबेडकरांशी शिंदेंशी नाही. शिवसेनेचे महेश कोठे यांनी भाजप सेनेचे कार्यकर्ते एक दिलानं काम करून जयसिद्धेश्वर महास्वामींना मोठ्या मताधिक्यानं निवडून देणार असल्याचं म्हटलं. 100% कार्यकर्त्यामध्ये मनोमिलन आहे. उलट असं होतं की कार्यकर्त्यांना वाटत होतं की दोघांची युती व्हावी, कारण बरेच कार्यकर्त्यांची अडचण होत होती. आत्तापर्यंत सगळेजण एकत्र काम केले आणि ही गेल्याच 5 वर्षामध्ये असा ट्रेंड झाला की आम्ही वेगवेगळं लढलो आणि त्यामुळं बरंचसं नुकसान झालं. कार्यकर्त्यामध्ये कारण असताना दुफळी निर्माण करण्याचं काम झालं. त्यामुळं मला वाटतं हा रेटा खऱ्या अर्थाने नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांनी लावला आणि त्यामुळं ही युती सगळ्यांना करणं भाग पडलं. आणि निश्चित ह्याच्यातून कार्यकर्ते, तुम्हाला माहिती आहे की भाजप सेना ही कार्यकर्ता बेस्ट पक्ष आहे आणि त्यामुळं निश्चित कार्यकर्ते मनाधनाने सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून काम करत असताना आपल्याला आजपर्यंत दिसून आलेले आहेत. निश्चित गेल्यापेक्षा डबल मताने निवडून येतील असं मला खात्री.